नमस्कार, माझे नाव आविष्कार संदीप दळवी. मी आता 7वीमध्ये शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर या शाळेमध्ये शिकत आहे. शाश्वत विकास व पर्यावरण यांतर्गत आरोग्य व सुदृढ आरोग्य या मुद्द्यांतर्गत मी हा प्रकल्प तयार केला आहे. आपणा सर्वांनाच माहीत आहे की आजकाल खूप रोगराई वाढली आहे. दैनंदिन जीवनात आपण स्वच्छतागृहांच्या जवळून गेलाच असाल ना, तिथून आपल्याला फार दुर्गंध येतो. त्यावर आम्ही उपाय म्हणून हा प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये मी सर्वात पहिल्यांदा लाकडाची फ्रेम तयार करून घेतली. नंतर यामध्ये खाली भांडं बसवलं. त्या भांड्याच्या वरती मी पाण्याची पाईप फिट केली. त्या पाण्याच्या पाईपीला छिद्र पाडलं. ही पाईप जाऊन या मेन टाकीला कनेक्ट होते. या टाकीमध्ये बॉल कॉक आहे. या बॉल कॉकच्या स्ट्रिंगला मी ब्रेक वायरने कनेक्ट केले. ब्रेक वायरचं दुसरे एंड मी दरवाजाला कनेक्ट केले. आपण जेव्हा जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा तेव्हा पाण्याचा ॲटोमॅटिक फ्लश सुरू होतो आणि दरवाजा बंद केला की फ्लश बंद होतो. या हे सर्व स्वच्छ करण्यासाठी मी एक ब्रश तयार केला आहे. त्यामध्ये मी सर्व टाकाऊ वस्तूंचा वापर केला आहे, जसे की पाण्याची पाईप, घरातील गोल डब्बा, त्याचप्रमाणे मोटर, सलाईनच्या नळ्या, वायर आणि EM सोल्युशन बॅटरी. यामध्ये सर्वात पहिल्यांदा पाईप घेतली आहे. त्यामधून वायर व सलाईनच्या नळ्या बाहेर काढल्या आहेत. वायरचं एक टोक मोटारला जोडलेलं आहे व दुसरं टोक बॅटरीला जोडलं आहे. आपण जेव्हा जेव्हा बटन चालू करतो तेव्हा तेव्हा आपल्याला EM सोल्युशनचं कनेक्शनही चालू करावं लागतं. EM सोल्युशन हे असं लिक्विड आहे जे आपण टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी वापरलं ना तर ते सर्व हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ना ते सर्व नष्ट करून टाकते व आपण याचा शेतीत खत म्हणूनही उपयोग करू शकतो. आपण ह्याला शेतीत मातीत जरी वापरला तरी मातीची सुपीकता वाढते आणि झाडाची वाढ पटपट होते. धन्यवाद.